देशाच्या लोकशाही परंपरेचे जतन करून मुक्त निपक्षपाती व शांततापूर्ण वातावरण निवडणुकांचे पावित्र्य राखू. प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता मतदान करू अशी प्रतिज्ञा विविध मान्यवरांसह अनेक नव मतदार विद्यार्थ्यांनी घेतली आहे. जिल्हा निवडणूक कार्यालयातर्फे राष्ट्रीय सेवा योजनेच्या सहकार्याने राष्ट्रीय मतदान दिनानिमित्त कार्यक्रम बचत भवनात झाला. विभागीय आयुक्त पियुष सिंह, जिल्हाधिकारी पवनीत कौर, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर तुषार देशमुख, उपजिल्हा निवडणूक अधिकारी नरेंद्र फुलझिले, उपविभागीय अधिकारी उदयसिंह राजपूत, रणजित भोसले, तहसीलदार संतोष काकडे आदी यावेळी उपस्थित होते. मतदान करणे हा प्रत्येक जबाबदार नागरिकाचा हक्क आणि कर्तव्य आहे. देशात तरुणांची संख्या मोठी आहे, त्यामुळे देशाचे उज्ज्वल भविष्य घडण्यासाठी तरुणांनी मतदानाबाबत जागरूक असणे गरजेचे आहे. त्यामुळे मतदान प्रक्रियेत तरुणांचा सहभाग वाढविण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून अधिकाधिक प्रयत्न व्हावेत. तरुणांनीही पुढाकार घेऊन राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे असे आवाहन विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी केले. अमरावती विभागातून उत्कृष्ट मतदान नोंदणी अधिकारी म्हणून निवड झाल्याबद्दल उपजिल्हाधिकारी तथा मतदान नोंदणी अधिकारी रणजित भोसले व तहसीलदार तथा सहायक मतदार नोंदणी अधिकारी संतोष काकडे यांचा गौरव यावेळी करण्यात आला. त्याचप्रमाणे शिल्पा अब्रू, ज्ञानेश्वर टाले, दीपक लवाडे, इम्रान नसीम, अहमद खान मतदान केंद्र स्तरीय अधिकाऱ्यांनाही यावेळी गौरविण्यात आले. मतदार जनजागृतीसाठी निवडणूक कार्यालयाने आयोजिलेल्या विविध स्पर्धा उपक्रमांतील गुणवंतांना यावेळी गौरविण्यात आले. या स्पर्धेदरम्यान चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा इत्यादी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्पर्धेमधील गुणवंतांना गौरविण्यात आले. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.